नमस्कार, शेअर मार्केट मराठी चॅनलमध्ये सर्व मित्रांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, तुमचा पोर्टफोलिओ जेवढा डायव्हर्सिफाईड असेल तेवढे तुमचे पैसे सुरक्षित असू शकतात. जर तुम्ही एकाच कंपनीचा स्टॉक घेतला आणि समजा तीच कंपनी जर लॉसमध्ये गेली तर तुमचे पैसे बुडू शकतात. म्हणून तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाईड करणं खूप महत्त्वाचं आहे. मित्रांनो, अशीच एक मल्टीबॅगर्स फार्मास्युटिकल्स कंपनी, या कंपनीच्या शेअर्समध्ये आज 7 रुपयांनी वाढ झालेली आहे. 597 रुपयाला हा स्टॉक तुम्हाला भेटत आहे. मित्रांनो, मागील 5 दिवसामध्ये या शेअर्समध्ये 1.81% इतकी वाढ, तर 1 महिन्यामध्ये 11.51% म्हणजेच 61 रुपयांनी हा शेअर्स मागील 10 ते 15 दिवसामध्ये वाढलेला आहे. तर मित्रांनो, 6 महिन्यामध्ये जर तुम्ही पाहिला तर या स्टॉकमध्ये एकदम फ्लॅट असे रिटर्न्स, कारण स्टॉक जवळपास 650 रुपयेपर्यंत जाऊन त्यामध्ये करेक्शन आलेलं आहे आणि तुम्हाला मिळत आहे 597, म्हणजे 50 रुपयानं तुम्हाला स्वस्तामध्ये मिळत आहे. तर मित्रांनो, या कंपनीनं 5 वर्षामध्ये दिलेलं रिटर्न्स पहा, 485%. आणि कंपनी 5 वर्षापूर्वी शेअर मार्केटमध्ये लिस्ट झालेली आहे आणि प्रत्येक वर्षी ही कंपनी सरासरी तुमचे पैसे डबलच करत आहे. 502 रुपयेला 528% इतकं रिटर्न्स देण्याचं मुख्य कारण, तर मित्रांनो, या कंपनीचं मागील 5 वर्षाचं PNL पहा. 17, 18, 19, 20 आणि 21 कंपनीची विक्री आहे. 17 1800 करोड, त्यानंतर 2000 करोड, त्यानंतर 2200 करोड, त्यानंतर 2700 करोड आणि त्यानंतर 4700 करोड. मित्रांनो, एवढ्या स्ट्रॉंग पद्धतीने या कंपनीची विक्री वाढत आहे. प्रत्येक वर्षी मागील वर्षापेक्षा 1000-2000 करोडनं कंपनीची विक्री वाढत आहे. त्यामुळे कंपनीचं नेट प्रॉफिट 199 करोड, इथं मात्र थोडंसं कमी झालेलं आहे. 173 करोड, इथं परत कमी झालेलं आहे. 94 करोड, परंतु इथून कंपनीनं खूप मोठी रॅली घेतलेली आहे. 267 करोड, त्यानंतर इथं डायरेक्ट 1000 च्या आसपास. मित्रांनो, या 2-3 वर्षामध्ये थोडासा बिझनेस कंपनीचा वीक होता, कारण थोडासा कंपनीमध्ये खर्चही झाला असावा. परंतु मागील 2 वर्षामध्ये कंपनीनं अतिशय स्ट्रॉंग असं कंपनीचं नेट प्रॉफिट, त्याचबरोबर ही कंपनी 2017 1249 करोड इतका रिझर्व, तर 2021 2600 करोड, तर बॉरोविंग कंपनीची 122 करोड 2017 साली, त्यानंतर 141 करोड, 258 करोड, 165 करोड आणि 382 करोड, थोडंसं ठीकठाक आहे. त्याचबरोबर जो असेट्स आहे तो 2600 करोड 2017 साली, तर 5600 करोड 2021 साली. मित्रांनो, प्रॉफिट फ्रॉम द ऑपरेशन्स 245 करोड, 240 करोड, 121 करोड, या 3 वर्षामध्ये कमी, परंतु 2020 आणि 2021 यामध्ये 304 करोड आणि 1200 करोड. हा तर काळ पूर्ण कोरोनाचा काळ, त्यामुळे या कंपनीनं खूप स्ट्रॉंग बिझनेस केलेला आहे. सध्या कंपनीकडं 37.90 करोड इतका कॅश शिल्लक, तर कंपनीनं 2021 100% इतकं डिव्हिडंड दिलेला आहे आणि 2020 50%. तर मित्रांनो, या कंपनीनं 2020 एक वेळा स्प्लिट ही दिलेला आहे. जी ओल्ड फेस व्हॅल्यू 10 होती ती बदलून कंपनीनं 2 इतकी केलेली आहे. तर मित्रांनो, या कंपनीचं नाव आहे लॉरस लॅब. मित्रांनो, हैदराबादमधील ही अतिशय मल्टीबॅगर अशी कंपनी, ड्रग्स अँड फार्मास्युटिकल्समधील ही कंपनी, मित्रांनो, कंपनीचं मार्केट कॅपिटल 32,000 करोड, 53.74 करोड इतके शेअर्स, फेस व्हॅल्यू कंपनीची 2:39, तर PB 10, डिव्हिडंड कंपनी त्या मनानं थोडंसं ठीकठाक देते. कंपनीकडं जो कॅश आहे तो 38 करोड इतका शिल्लक, 1300 करोड इतकं डेफ्ट, प्रमोटर्स होल्डिंग 27%, थोडीशी त्या मनानं कमी आहे. कंपनीची सेल्स ग्रोथ 70%, त्याचबरोबर प्रॉफिट ग्रोथ मात्र अतिशय स्ट्रॉंग. रिटर्न ऑन इक्विटी 42%, रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड 38%. तर मित्रांनो, 1 वर्षभरामध्ये या कंपनीनं आपल्या शेअर होल्डर्सला जे रिटर्न्स दिलेलं आहे ते आहे 61.5%. त्याचबरोबर इतर अनेक पीअर्स कंपन्या जर तुम्ही पाहिलात तर डॉक्टर रेड्डीज 1 त्यानंतर इतर अनेक कंपन्या आहेत, बायोकॉन आहेत, अरबिंदो फार्मा, झायडस, फायझर, लॉरस लॅब, 32,000 करोड मार्केट कॅपिटल असलेली कंपनी, ही कंपनी यापुढे सुद्धा अशाच पद्धतीचे रिटर्न्स देऊ शकेल, कारण कंपनीचा बिझनेस अतिशय स्ट्रॉंग. भारतातील अनेक वेगवेगळ्या शहरामध्ये कंपनीचे प्रोडक्ट्स तरी विकले जात आहेतच, परंतु कंपनीचा बिझनेससुद्धा वाढवण्यावर या कंपनीच्या मॅनेजमेंटचं खूप महत्त्वाचं असं धोरण आहे. तर मित्रांनो, हा स्टॉक अवश्य तुमच्या पोर्टफोलिओ ठेवा. व्हिडिओ आला तर मित्रांनो शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा, त्याचबरोबर अशीच नवीन रुपयांसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.